तर अशा प्रकारे वास्तव बघून नेते मंडळींची झोप उडाली आहे. मात्र जे इथले लोक आहेत, जे इथे वास्तव्याला आहेत, त्यांच्यावर नेमकी काय परिस्थिती आहे, ते ह्या सगळ्या परिस्थितीला कशा प्रकारे तोंड देत आहेत याविषयी आपण आणखी जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर लातूरमधून आहेत. विशाल, आपण बघतोय जे काही सगळं स्टॅटिस्टिक्स, जो काही आकडेवारी मिळते, त्यानुसार 8 दिवसातून एकदा पाणी येते, किंवा लातूरमध्ये महानगरपालिका 15 दिवसातून एकदा पाणी सोडते. या सगळ्याचा सामना करताना जो तिथला रहिवासी आहे, त्याचं आयुष्य नेमकं आता कसं चाललंय, सगळ्याचा परिणाम त्याच्यावर कसा होतोय? रोजचं जगणं तर कोणी जीवन थांबत नाहीये, मात्र याचा सगळ्याचा परिणाम होताना तो दोन हात कसा करतोय या परिस्थितीशी? अनुपमा, रोजचं जगणं तर थांबत नाही, पण रोजचं जगणं म्हणजे अत्यंत धडपडीचं असं जगणं झालंय, आणि हे जगणं फक्त पाण्यासाठी धडपडीचं झालंय. रोज सकाळी, संध्याकाळी, दुपारी प्रत्येकाच्या मनात एकच विचार असतो, तो म्हणजे पाणी कसं मिळवायचं. जे विकत घेऊ शकतात त्यांचं ठीक आहे, ते टँकर विकत घेतात, पिण्याचं पाणीसुद्धा विकत घेतात. मात्र ज्याचं हातावर पोट आहे, असे मजूर आहेत, माथाडी कामगार आहेत, किंवा अनेक गरीब लोक आहेत, यांची पाण्यासाठी धडपड अत्यंत कठीण अशी आहे. दिवसाला 2 हंडे पाणी कुठून मिळालं तर नशीब म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे. महापालिका पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करते, मात्र आता लातूरमध्ये एकूणच पाणी पुरवठा संपत आलेला आहे, पाणी साठा संपत आलेला आहे. डोंगरगावच्या उच्च बंधाऱ्यामध्ये जेवढं पाणी उरलं आहे, तेवढंच काय ते पाणी सध्या लातूर शहराला पुरवता येणार आहे, आणि त्यानंतर ते संपल्यावर या शहरासाठी पाणी कुठून आणायचं हाही मोठा प्रश्न आहे. खरं तर सरकार पाणी आणू असं म्हणतं आहे, मात्र त्यासाठीच्या केलेल्या घोषणांची अंमलबजावणी दिसत नाही. दोन महत्त्वाच्या घोषणा सरकारने केल्या होत्या, एक म्हणजे लातूरला रेल्वेनं पाणी आणणार, त्यासाठी रेल्वे मंत्रालयानं सुद्धा सहमती दर्शवली होती, मात्र त्यानंतर काय झालं याचं उत्तर कुणाकडेही नाही. जर हे रेल्वेचं पाणी लातूरला पोहोचलं असतं तर काही प्रमाणात का होईना लातूरकरांची सुटका झाली असती. दुसरं म्हणजे उजनी धरणातून येणारं पाणी, हा एक मोठा प्रकल्प आहे, खूप जास्त खर्चिक प्रकल्प आहे, आणि त्याचं काम आता जरी सुरू झालं तरी किमान 1 ते 1.5 वर्ष लातूरकरांना पाणी मिळणार नाही. या परिस्थितीत आता या पाण्याच्या टंचाईवर तोडगा कसा काढायचा हा मोठा प्रश्न राज्य सरकारपुढं आहे. आणि दुसरीकडं सामान्य लातूरकर मात्र थेंब थेंब पाण्यासाठी रोज धडपडतोय, झगडतोय, असं चित्र पाहायला मिळतंय. विशाल, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे खरं तर आपल्याला दिसतंय की एवढी भीषण परिस्थिती, अगदी राष्ट्रीय आपत्ती यावी असं लातूरकरांवर ही सध्याची परिस्थिती आहे. यामध्ये प्रशासन आहे ते कमी पडताना आपल्याला दिसतंय. खरंचच प्रशासनाकडे काही उपाय नाही आहेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, किंवा असे नेमके काय उपाय सध्या तिथे चाललेले आहेत की जे लातूरकरांना थोडे तरी दिलासादायक वाटतात, किंवा काहीतरी अशी मदत होतीये? काय नेमका ह्या सगळ्या परिस्थितीवर अशा प्रकारे काही आपल्याला मात करता येते का? काय ह्याबाबतचं चित्र दिसतंय? अनुपमा, परिस्थिती अतिशय गंभीर आहे. प्रशासन सध्या काम करत आहे, म्हणजे टँकरनं फक्त पाणी पुरवठा करत आहे, त्याव्यतिरिक्त प्रशासन काहीही करता दिसत नाही, किंबहुना त्यांच्या काही हातात नाही असं चित्र आहे. तहानलेल्या लोकांना टँकरनी त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम प्रशासन करत आहे. शहरी भागात हे काम सुरू आहे असं म्हणता येईल, मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत विदारक अशी आहे. एक टँकर जो 5 ते 6 दिवसानंतर जातो, आणि त्यानंतर त्या टँकरवर पाण्यासाठी पडणाऱ्या उड्या अक्षरशः जीव धोक्यात घालून ही लोक पाण्यासाठी धडपडतात आणि 1 हंडा पाणी मिळवतात. प्रशासन ग्रामीण भागासाठी कुठंतरी कमी पडतं आहे. टँकरनं पाणी पुरवठा करावा, मात्र किमान तो प्रत्येकाला थोडा बहुत का होईना पुरेल पाणी इतका करण्याची गरज आहे, मात्र यात प्रशासन पूर्णतः कमी पडतं. आणि दुसरं म्हणजे लातूरचं पाणी संकट हे काही या वर्षी उद्भवलेलं नाही आहे. गेली 2-3 वर्ष लातूरवर सातत्यानं हे संकट येत आहे. या 3 वर्षात प्रशासनानं पाण्याचा प्रश्न सुटेल अशी कुठलीही योजना राबवली नाही, आणि त्यामुळं लातूरचं हे संकट वाढत गेलं. महापालिकेनं सुद्धा याचा विचार करण्याचं गरज होतं. खरं तर लातूरमध्ये नळांना तोट्याच नाही आहे. ज्यावेळेस नळांना पाणी येतं तर त्यावेळेस हजारो लाखो लिटर पाणी तोट्या नसल्यामुळे वाहून गेलं, म्हणजे लातूर महानगरपालिकेला सुद्धा या पाणी टंचाईची कल्पना नव्हती, किंबहुना त्यांनी समजून घेतली नव्हती असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि या सर्व गोष्टीमुळे पाण्याचं संकट हे आता अतिशय गडद झालं आहे. सध्या तरी याच्यावर तात्काळ उपाय नाही, फक्त जितकं शक्य आहे तेवढं टँकरने योग्य नियोजन करून पाणी पुरवठा करावा, म्हणजे लातूरकरांना थोडा बहुत दिलासा मिळेल. विशाल, धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहिती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.